भाई गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन उत्सव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भर गोकुळच्या दूध उत्पादकांचा आर्थिक विकास हाच आमचा ध्यास असून मुंबईच्या बाजारपेठेत कोल्हापूरच्या म्हैस दुधाला मोठी मागणी असल्याने दूध उत्पादकांनी शेतीला जोडधंदा असणारा दूध व्यवसाय सुधारित जातींच्या म्हशीचे संगोपन करून मुख्य व्यवसाय म्हणून करावा आणि कुटुंबाची आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन गोकुळचे चर्मन अरुण डोंगळे यांनी केले कलनाकवाडी तालुका भूदरगड येथील भोसले मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या भूदरगड तालुका दूध संस्था संपर्क मेळाव्यात ते बोलत होते संगोपनाबरोबरच गोकुळच्या किसान विमा पॅकेजमध्येही सहभाग घ्यावा असे आवाहनही श्री डोंगरे यांनी यावेळी केले गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे यांनी दूध उत्पादकांनी गोकुळच्या सेवा सुविधांचा लाभ घेऊन किफायतशीर दुग्ध व्यवसाय करावा तालुक्यातील दूध संस्था आणि उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे सांगितले गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी गोकुळच्या चेअरमनपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल अरुण डोंगळे यांचा भुदरगड तालुक्याच्या वतीने तालुका संघाचे माजी चेअरमन अशोकराव भांदिग्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच लंपी प्रादुर्भावाच्या काळात तालुक्यात प्रभावी वैद्यकीय सेवा दिलेले जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधव मेटांगळे गोकुळचे डॉक्टर पी एम पाटील डॉक्टर चव्हाण डॉक्टर बंडेवाल विस्तार अधिकारी भैरवनाथ घावरे यांचेही सत्कार श्री डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लंपी आणि इतर आजाराने मयत झालेल्या जनावरांना गोकुळच्या किसान पॅकेज अंतर्गत अर्थसहाय्याचे धनादेश देण्यात आले यावेळी दूधसंस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष अरुण डोंगळे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले शरद तुरंबेकर श्री कापडिया डॉक्टर मोंगले भरत मोळे शेखर पाटील अजित जगताप यांनी समर्पक उत्तरे दिली यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चोगले प्राध्यापक किसनराव चोगले अभिजित तायशेटे आर के मोरे अजित नरके अमर पाटील अमरीश गाडगे बयाज शेळके प्रकाश पाटील श्रीमती अंजना रेडीकर डॉक्टर प्रकाश राळुके ए एन जोशी आशिष पाटील बापूसाहेब आरडे प्राध्यापक एच आर पाटील सुरेश नाईक कॉम्रेड सम्राट मोरे बाळासाहेब बोपळे आदी मान्यवरांसह तालुक्यातील दूधसंस्था प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन एम पी पाटील यांनी केले तर आभार सहाय्यक व्यवस्थापक सुभाष जामदार यांनी मानले आर के न्यूज प्रतिनिधी गारगोटी